वन एवं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने नागपुर में पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक को स्वायत्त दर्जा दिया जाना चाहिए, अर्थात इस पर से सरकारी नियंत्रण को शिथिल कर इसे एक ट्रस्ट बना दिया जाना चाहिए। ट्रस्ट बनने के बाद लंदन जाने वाले भारतीय युवा ऊर्जा प्रेरणा से विभिन्न क्षेत्रों में काम कर सकेंगे। बाबा साहब को पुरस्कार देने को लेकर कांग्रेस को हमेशा दिक्कत रही है। नेहरू ने खुद को पुरस्कार दिया लेकिन अम्बेडकर को नहीं। लंदन में बाबा साहेब के स्मारक को लेकर जो भी मांग कर रहे हैं उस संदर्भ में सामाजिक न्याय विभाग से चर्चा की जाएगी। शासकीय नियंत्रण शिथिल करून त्या संदर्भातही ट्रस्ट बनवावी, ज्या ट्रस्टच्या माध्यमातून ब्रिटन मध्ये लंडन मध्ये जाणारे भारतीय विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, युवक असतील, युवती असतील, जेव्हा 1920-21 मध्ये महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे शिकायला होते, तिथून काही ऊर्जा प्रेरणा घेऊन ते आपापल्या भारतीय क्षेत्रामध्ये परत येतून आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त करण्यासाठी आपापलं योगदान देतील ही त्यामागची भावना आहे। आपल्याला माहिती आहे की विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हे भारतीय जनता पार्टी आणि जनता दलाचं जेव्हा सरकार आलं तेव्हाच दिलं। बाबासाहेबांना भारतरत्न द्यावं ही मागणी होती। खरं तर भारतरत्न पुरस्कार हा बाबासाहेबांची जी उंची आहे एव्हरेस्टपेक्षा मोठी, खरं तर हा पुरस्काराचा गौरव होणार होता, पण काँग्रेसच्या मनामध्ये अढी असं गेली, त्यांनी हा पुरस्कार दिला नाही। पंडित नेहरूजी स्वतः प्रधानमंत्री असताना स्वतःला पुरस्कार देऊन दिला त्यांनी, या हाताने पुरस्कार त्या हाताला दिला, पण बाबासाहेबांना पुरस्कार देताना मात्र भारत सरकार हे काही पुढे येत नव्हतं। पण श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी, श्रद्धे अडवाणीजी आणि VP सिंगजी हे जेव्हा सरकारमध्ये आले तेव्हा भारतरत्न हा पुरस्कार दिला। बाबासाहेबांचा विचार हा आपल्या देशाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी सर्वांनीच आत्मसात करावा असा आहे, आणि त्या दृष्टीने माननीय विश्वगौरव मोदीजींनी पंचतीर्थ विकसित केलं।